सो हे गाइज वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल माझ्या यूट्यूब चैनल मध्ये स्वागत आहे आणि गाइज सगळ्यांना गुड इवनिंग कारण इकडे इवनिंग होते कुठं गेली सनसेट सनसेट तिकडे आणि गाइज आज आम्ही नाही का गेल्या महिन्या गेल्या वर्षी पण याच महिन्यात व्हिडिओ बनवलेला का ग शेणाचा नाही मे महिन्यामध्ये बनवलेला आणि तो व्हिडिओ असा व्हायरल झाला की बापरे त्या व्हिडिओमुळे दोन चार लोकांची चांगली फ्रेंडशिप झाली घट्ट प्लस आज पण आम्ही शेण जमा करायला आलोय तर आज वनिता शेण जमा करणार मी फक्त व्हिडिओ काढणार गेल्या टायमाला गेल्या गेल्या टायमाला मी शेण जमा करायला होती गेल्या टायमाला शेण जमा करायला मी होती आणि वनिता व्हिडिओ काढायला होती आणि आता या टायमाला मी व्हिडिओ बनवणार आणि सपना आपलं नाही वनिता शेण जमा करणार आणि आमची सायरा पण तिकडे आलेली आहे तुम्हाला इथे दिसतच असेल तर वनिता वंदा स्टार्ट नाव नाही माझी बहिणी हीच जमा करू शकते अहो जा गाईज तर ते शेणाला हात लावायला लाजतात त्यांना मांग धुलाय गाईज त्यांना घाण वाटते तर गाईज चला असंच ब्लॉग कंटिन्यू करूया आणि आमच्या इथे नाही का या साईडला क्रिकेट पण खेळतात रात्रीच फायनलला गेले आमची टीम तर ते प्रॅक्टिस करतात तिकडे आम्ही आलो खूप दिवसानंतर गावाच्या बाहेर फिरतोय शेण जमा करण्यासाठी तर चला आता मी वनिताकडे फोन देते वनिता व्हिडिओ शूट करेल मी तिला बोलत होती तर ती बोलते मी आंघोळी केली त्यामुळे ती शेणाला हात नाही लावणार तर मी आंघोळी नाही केले म्हणून मीच शेण जमा करणार आहे प्लस मला घाण वगैरे काही वाटत नाही त्यांना काय वाटतं ते त्यांनाच माहित काय वाटतं का ते बोलतात त्यात काय घाण शेण असते मग उचलायला आंघोळी केली माझा रिझल्ट एक किला शेण जमा करायला लावतात ते किती लांब तिला नाही का म्हणजे इथं शेण आहे इथे दिसतच असेल आणि तिला शेण जमा करायला लावले म्हणजे तर तिथून आमच्यापासून किती लांब पळाले तर गाईज चला आता खूप मस्करी झाली शेण जमा करतो भेटूय असंच पुढे अजून आम्हाला खूप वरती जायचं नाही का गावाच्या साईड साईडने शेण जमा करत तर खूप रात्र होईल कारण की आत्ता पावणे 7 वाजलेत तर चला चला गाईज आता इथे जमा केलेला आहे आम्ही आणि ही फक्त ऑर्डर देते मला वरून वरून मग असं टर्न मारू तर चला गाईज इकडे या कंटिन्यू शेण जमा करायला बट मला कधीच वाटत नाही आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल शेण जमा केल्यावर असं का करतात तर माती चिपकलेली असते म्हणून नाही का आमच्या घरातील परिसर आहे पाठच्या मागचा हे समोर तिथे आमचं घर आहे दिसणार नाही पैशात काय पाहिजे सर त्यात तस काल पाहिजे हो कोणत्या कसं असा वळले नाही ना ओला इडे आणि खोली सरवायची नाही आणि बाहेरचा ना पाताळ वाटत मात्र घे चप्पल ताजा ना मेन आवडत आणि शेणा ते सांगते कसाय वया आपण पाला कडा चिकटलाय त्याला होतो शेणाचा पाठ पुरा धरलेलाय गाईज आम्ही चलावून घ्या आंबे पिंब्या जाऊया आज आला तास ना लांबा जाऊया दुपारच्या आंब्या
आपला बैल आहे का आपला ना का गाय सांगते हिला गाणं बोलते गाई तर नाही काय आमचं आमचं बैल आहे आणि त्याचं नाव काय हो गुटू गुटू ना गुटू गुटू झाला गुटू तर गुटू राम आणि ते आहे पण त्या पुका उडवायला मातीत लोळेला याच्यावर लय माती आहे पण उरले ते आणि आमचं चिनू चिनू ये चिनू चिनू तू गे बाय कसं सांगितलं परवडला बसायला ना वसवेल छान फुली सर्व ना फुलीला जाऊ अशी पतसली वाचलो अशी नाही आणि आमचं गाव बघू शकता घर पण दिसणार नाही तुम्हाला नुसतीच झाडी झाडी पूर्ण झाडी तच आमचं गाव आहे चिनूंनी तू पण तिकडे कुत्र्या हल्ला केला त्यांनी चिनू याव घेऊ नको मला तरी असं वाटत नाही की इकडे शेण असेल इकडे शेत आलं शेंडा तुला हे शेतातून ते शेतात ते ओय तिकडे शान आहे का रे आक्षा मरा दिसत नाही आज गाई तिथ काय झालेलं हो गुरांची झुंबी झुंबी आता शेणाचं पण ऑटोळा तर लावून त्यात शेणात माते शी पातळ पातळ मात्र नाचला शेणाला काच मागत आणि काही काज असे थोडं पातळ शेणात मात्र नाचल ना हे तुम्हाला सांगत कुठं ते शिनाचा परवा आठवणच लागलाय बघा नाही झालं त्याच्यात शिना तर काय भाकरी आता घेते आरामात आरामात मग परत मिळत ना गोळवायला एक दिवस बसवा ना जातो ना एक दिवस जाऊ लोक ते ना असत नको आणि कव तू जायची माहिती आहे जराशी जाऊ लोक साठी तो आज नको आज पकारात होईल तर गाईज ते घेऊ का नको थांबू जरा आय हो घ्यायचे लायकीचा तिला तेटून खाल तुझा रामाला एवढा क्षण भेटलेला आहे आमचा पॉइंट दिसेल तुम्हाला दिसतो का ग या साईडचा ये मलंग पॉइंट आणि ह्या साईडला काय का कोरलेशन या साईडला कोरलेशन पॉइंट आहे आणि मागे दिसतो आमचा गाव आणि गावाची ही मागची साईड आणि आमची फेवरेट जागा तिथे आम्ही इव्हनिंगला रोज बसायला जातो ते एक साईडला घर दिसतं त्या साईडला आणि बस आणि बाकी तर सगळीकडे नुसता कडाच आहे खोल खोल आणि डोंगर आणि या साईडला डोंगर आहेत सगळेच आणि मध्ये गॅप आहे तिथे नुसते कडेच आहेत सगळ्या कडा आणि हा आहे आमचा असं मस्तपैकी गाव आमच्या गावामध्ये नुसती झाडी झाडी तर या कधी आमच्या गावात आले तर कमेंट करून या म्हणजे आम्हाला कळेल की तुम्ही येणार आहेत आणि तारीख पण सांगून या कधी येणार आहेत ते तसं आम्हाला तुमची सोय करायला जेवायची चला तर गाईज आता आम्ही त्या साईडला जातो कारण ते आमची ढोरं गुर त्या साईडला कसं त्रास वाटूया गाईज गाईज
प्रश्न होता शिर कसा है ताप आल कोंबडी बघ खाल्ली कशी पोरा बरोबर असं लेपाट लेपाट छान पाणी कमी लागत अरे पण आता बघता त्याचा काहीच ना इज्जतच ना वरच्या वरच ना गे नाव ना टेलर पण या बाहेर जास्त मशाल दाखायला तुझ्या म्हणजे काय ग ती आय ग आम्ही आमच्या गावाकडे म्हणजे आमचं गाव असं थोडं पुढे राहिला आणि गावाच्या बॅक साईडला नाही का किती खोलकड आहे तो आम्ही तुम्हाला दाखवतोय आता आम्ही तिकडेच चाललोय रातळ लायला का ना रातळ राहिले ना त्याच्यात रातळ राहिलेली हे मग विचार करी तू गुरुवाडी साईड का साईड आग आला होय इकड बास इकडे साईड व्हाय बाबा डोंगरातले गुरार पण आवडे मेर कसा काय भरला पडला तटे खालता वाटत काय चला ए इकडून चल का पब्लिकला कडा पण दाखवायचंय कमोन कमोन ना व्हिडिओचे ना मला आदळायशील आम्ही गंडलेलो आहोत आणि अंधार पण पडत आला गाईज त्याच्या अगोदर तुम्हाला आमचं कडा दाखवायचंय एवढेच सण आपल्याला बसाय नाही आता बरोबर भेटलंय एवढं म्हणजे बाहेरचं पण थोडं सारून होईल आणि आत मधलं पण आता डोक्यावर घेते नाही शेतात पाहिजे ना नाही तर चला जायच कमोर मी आमच्या घराच्या पाठला कडा जात होते नितेश ठेवते आणि तुम्हाला मी कडा दाखवते तर गाईस तिथे शेड ठेवलेला आहे आणि आमच्या गावाची बॅक साईड म्हणजे कडा सगळीकडे कडा आहेत